धामोड केळोशी बुद्रुक येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. ही घटना काल सावरमाळ नावाच्या शेतामध्ये उघडकीस आली. तुकाराम दौलू मगर वय 65 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नातू आकाश आनंद मगर याने चुलतांच्या विरोधात राधानगरी पोलिसात फरियाद दिली आहे. घरगुती वादातून ही खुनाची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित प्रकाश मगर याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राधानगरी पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार केळोशी बुद्रुक येथील तुकाराम मगर व मुलगा प्रकाश यांच्यामध्ये 2 दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. त्यातूनच दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी दिनांक 6 मेला तुकाराम मगर हे सावरमाळ नावाच्या शेताकडे गेले होते. यावेळी मुलगा प्रकाश याने भांडणातील रागापोटी दोरीने गळा आवळून वडील तुकाराम यांचा खून केला.